आई काय काय चाललंय मला काहीच कळत नाहीये. त्या दोघांच्या स्वागताची तयारी काय करतेस, त्या लक्ष्मीची प्रशंसा काय करतेस? अगं ती दोघं उद्या हनीमूनला जाणार आहेत, हनीमूनला. आणि पाटील मामांचे 5 लाख रुपये द्यायचे आहेत. कसे देणार आपण? आणि तेही एका महिन्यात. मी काहीही विसरलेली नाहीये. थोडे दिवस थांब. प्रत्येक चांगल्या गोष्टीला काळ वेळ यावी लागते. हा आणि आपली वेळ येईपर्यंत आपला काळ यायचा, मग झालं. मी काय म्हणते आई, आपण विनय दादाकडे आपला हिस्सा का नाही मागत? कसा हिस्सा मागणार? कसा हिस्सा मागणार? हा 50 वेळा बिझनेस सुरू करतो आणि तो बिझनेस सुरू व्हायच्या आधी बंद पडतो. आतापर्यंत खूप मजा केली आपण. आता ही मजा चालू ठेवायची असेल ना तर प्रत्येक गोष्ट सांभाळून करावी लागेल. आता या घराच्या बाहेर पडलो तर पुन्हा कधीच येता येणार नाही. अविनय दिसतो तसा साधा नाहीये. जे दिसतं तसं नसतं म्हणून जग फसत. या दोघांचा हनीमून कसा रद्द करता येईल ते आपल्याला पाहावं लागेल. आई नमस्कार करते. आई येतो. काय होतंय गं तुला? आई तू डॉक्टरला फोन कर. आई आई एक काम कर, तू डॉक्टरला घेऊन येते जा. अहो जा लवकर बोलवा. अहो मी काय म्हणते, आपण निघायचं कॅन्सल करूया का? अगं कॅन्सल कसं करणार आहे, रिझर्वेशन झालं आहे ना, बघूया. आई आई काय झालं, कसं वाटतंय, काय झालं? आई कस वाटत आई तुला कस वाटत? अगं हे नाटक होत. प्रॉपर्टी हवी आहे ना तुला, माझी छोटी छोटी नाटकं करावी लागतात. आता बघ पुढे काय काय करते ते. आई शपथ तू ग्रेट आहेस ग. आई पण त्यांचा हनीमून रद्द करून आपल्याला काय फायदा? अग विनयचा हनीमून रद्द झाला म्हणजे त्याला तोटा झाला की नाही? मग जेव्हा दुसऱ्याला तोटा होतो तेव्हा आपला फायदा होतो, कळलं? नाही कळलं. अगं आपल्याला पाटील मामांचे 5 लाख रुपये द्यायचे आहेत, बरोबर? हो. विनय जर हनीमूनला गेला असता तर ते 5 लाख रुपये कोणी दिले असते? कळलं ना? हो. अगं आई ग. काय ग झालं आई? चक्कर आली.